करना सीखना है तो वीडियो को लास्ट तक देखना होगा। हाँ, तो इस वीडियो को थोड़ा भी स्किप मत करना, क्योंकि स्किप कर दोगे तो मिस कर दोगे, और मिस कर दोगे तो घंटा समझ में आएगा यार। करते हैं बिना किसी बकचोदी के। अगर आप लोगों को ये वाला इफेक्ट यूज करना है तो वीडियो को लास्ट तक देखना और थोड़ा भी स्किप मत करना। अच्छा। हाँ, अगर स्किप कर दोगे तो मिस कर दोगे, और मिस कर दोगे तो घंटा बनाने आएगा यार। महाराष्ट्र भवन, स्वागत है तुमचं आपल्या एका नवनवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये। तर भाऊनो, आजचा व्हिडिओ जे खूप खास आणि इंटरेस्टिंग झाला, एकदम भारी झाले, तर तुम्ही आजचा व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत बघा, आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन ऑल ऑन सिलेक्ट करा। अशा पद्धतीने नवीन आणि जबरदस्त एकदम भारी कडक व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलची डेली बघायला मिळेल, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि हो भाऊनो, पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती बघायला आवडते तर टॉपिक कमेंट करून नक्की सांगा, तेव्हा तुम्ही 100% व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर भाऊनो, तुम्हाला आजचा डेमो व्हिडिओ आवडला असेल ते आवडला असेल तर आपल्या कमेंटमध्ये सांगा भाऊनो कसा झाला आहे। तर अशा पद्धतीचा इफेक्ट जे एकदम भारी झालेला भाऊनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एडिटिंग करण्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाही। आणि जे काही आपल्या एडिटिंगचं जे काही मटेरियल असतात ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही डाऊनलोड करू शकता। डाऊनलोड करण्यास किंवा एडिटिंग करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करून नक्की विचारू शकता। तर चला तर भाऊनो आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर त्याआधी तुम्हाला करायचं अलर्ट मोड ओपन करून घ्यायचं, नंतर काय करायचं भाऊनो, बिटमॅप रीड आणि शेकी पीडी इम्पोर्ट करून घ्यायचं तुमच्या जे काही अलर्ट मशीनमध्ये। नंतर काय करायचं भाऊनो, बिटमॅप अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं, तिथे तुम्हाला जर सॉन्ग डिलीट झालेलं दिसत असेल तर तुम्ही तिथे काय करायचं भाऊनो, सॉन्ग व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घ्यायचं, मी दिलेलेलं आहे सॉन्ग। तर तुम्ही काय करायचं भाऊनो, प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये जायचं, तुम्हाला इथून जे इथे एक ओरले व्हिडिओ ॲड करायचा, म्हणजे इथे डाउनलोडच्या फोल्डरमध्ये मी डाउनलोड केला आहे, तर तो डाउनलोडच्या फोल्डरमध्ये ओरले असणार आहे, मी ओरले तुम्हाला ॲड करून दाखवतो। तर आपला ओरले कुठं आहे भाऊनो आपण पहिले तर शोधून घेऊ। तर तुम्हाला काय करायचं, अशा पद्धतीने एक ओरले व्हिडिओ ॲड करायचा, नंतर तुम्हाला 4.24 बेटला जाऊन अशा पद्धतीने राहिलेला पार्ट डिलीट करायचा, नंतर फर्स्ट पोझिशनला यायचं, इथं प्लस मीडियामध्ये आल्यानंतर इथून इमोजी जे काही असणार आहे, आपल्या आजच्या जे इमोजी असणार आहे ते इमोजी तुम्हाला सिम्पली ॲड करून घ्यायचे। तर बघू शकता भाऊनो, अशा पद्धतीने इमोजी ॲड केल्यानंतर तुम्हाला 4.24 बेटपर्यंत ॲड करायचं, जिथपर्यंत ओरले असणार आहे तिथपर्यंत ॲड करून झाल्यावरती भाऊनो तुम्हाला करायचं आता इथून जे ती आपल्याला जे काही इमेजेस स्टार्ट करायचे, म्हणजे ॲड करायला सुरुवात करायची, तर इथून जे काही तुमच्या मॉडलचे इमेजेस असणार ते इमेजेस तुम्हाला ॲड करून घ्यायचे। सिम्पली मी अशा पद्धतीने जे काही लग्नाचे जे लग्नावरती आपला जे मंगलाष्टिकावरती व्हिडिओ होणार आहे म्हणून जे सॉन्ग असणार आहे ते मी लग्नावरचे इमेजेस वापरले आहेत। तर तुम्ही तुमचे कोणते पण इमेजेस वापरू शकता, काही विषय येणार नाही भावना, फक्त जे काही करायचे इमेजेस तुमचे 4.54 असे मुले जे काही असतील ते तुम्हाला व्यवस्थितपणे ॲड करून घ्यायचे। तर बघू शकता भावना, मी जे काही आपले इमेज असतील ते मी फटाफट जे ते ॲड करून घेतो। ओके, तर बघू शकता भाऊनो, मी जे काही इमेजेस होते थोडेसे ॲड करून घेतले, तर जास्त काय ॲड केले नाही, आपला जो इफेक्ट तेवढा काय अवघड नाही, त्यामुळे आपण जे काही इमेजेस होते ते थोडेसे ॲड केले। तर काय करायचं भाऊनो, तुम्हाला काय करायचं 4.24 भेटलायचं, प्लस काय करणार निमिड्यामध्ये जाऊन तुम्हाला इथून पहिले तर ब्लॅक शॉर्ट पेन जे ॲड करून घ्यायचे। तर आपले जे काही ब्लॅक शॉर्ट पेन जे ते आपण ॲड करून घेऊ आणि तुम्हाला आपण सांगतो भाऊनो की कसे ॲड करायचे काय नाही ते। तर तुम्ही काय करायचं भाऊनो, अशा पद्धतीने ब्लॅक शॉर्ट पेन जे ॲड करायचे आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत लावून घ्यायचे, व्हिडिओच्या शेवटपर्यंत जिथपर्यंत सॉन्ग असणार तिथपर्यंत तुम्हाला इमेजेस ॲड करून घ्यायचे। ॲड करून घेतल्यानंतर भाऊनो प्लस सेकंड आणि मिडियम जाऊन इथून बॉर्डर पेनची पण लगेच ॲड करून घ्यायची, तुम्हाला बॉर्डर पेनची ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं व्हिडिओच्या शेवटपर्यंत। नंतर काय करायचं भाऊनो, इथपर्यंत ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला इथे यायचं भाऊनो, जिथून इमेजेस आपले जे ॲड करायला सुरुवात केली तिथे यायचं, प्लस सेकंड आणि मिडियम जायचं, आणि इथून काय करायचं भाऊनो, जे काय आपले आजचे टेक्स्ट पेन जे असणार आहे भाऊनो, जेव्हाच पाकू ते पाकू नावाचे टेक्स्ट पेन जिथे तुम्हाला ॲड करून घ्यायचे भाऊनो, एकदम जबरदस्त मी बनवून दिले। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी ती पेन जी मॉटरच्या ऑप्शनमध्ये जाऊन छोटं झूम वगैरे करून तुम्हाला व्यवस्थितपणे ॲड करून घ्यायचे। तर ते अशा पद्धतीने ॲड केल्यानंतर भाऊन व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाऊन लांबून घ्यायचं। नंतर काय करायचं भाऊन, इथपर्यंत ही प्रोसेस झाल्यानंतर एकदम जबरदस्त तुम्हाला इथे दिसून जाईल भाऊन, एकदम जबरदस्त एकदम भारी झालेल्या भाऊन, तर तुम्हाला याला सेकपट लावायचं। त्यासाठी सिम्पली काय करायचं भाऊन, तुम्हाला बॅक होऊन जायचं, अगर आपले सेकपट जे इम्पोर्ट केलं असेल त्याला ओपन करून घ्यायचं, ओपन केल्यानंतर पहिला एकच इमेजेस असणार त्या फोटोवरती टच करायचं, इफेक्टवर जायचं, थ्री डॉट जायचं, इथून कॉपी पुट करून तुम्हाला बॅक घेऊन जायचं, बॅक आलं तर भाऊन मेन बिटमॅप प्रोजेक्ट पुन्हा ओपन करून घ्यायचे।
ओपन केल्यावरती काय करायचं भावना, हे जे काही इमेजेस असतील त्या इमेजवरती टच करायचं, इफेक्ट म्हणजे थ्री डॉट पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. तर प्रत्येक इमेजेसला हाच इफेक्ट द्यायचा तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं भावना. तर बघू शकता अशा पद्धतीने जे काही सर्व इमेज असतील भावन बीट म्हणजे जे काही आपल्या शेवटपर्यंत जिथपर्यंत सॉंग असणार तिथपर्यंत जे काही इमेज असतील तुम्ही ॲड केले असतील त्याला एकच इफेक्ट लावायचा भावना व्हिडिओच्या शेवटपर्यंत. तर काय करायचं भावना, तुमचं जे इथे सेकेपट लावायचं भावना एकदम जबरदस्त इथं पूर्णपणे स्टेटस बनून रेडी होईल भावना. तर तुम्हाला काय करायचं, शॅडो पेन जर तुम्हाला जिथे दुसऱ्या कलरमध्ये बनवायचे असेल तर तुम्हाला काय करायचं, इथून एक शेप ॲड करायचं भावना. मी इथे तुम्हाला दाखवू शकतो, तर तुम्ही एक मिनिट थांबा. तर तुम्हाला काय करायचं, इथे यायचं, जे तुम फोटो स्टार्ट झाले तिथे याचं प्लस एकाने म्हणून जायचं, इथे चौकोन दिवाला स्क्वेअर काही शेप ॲड करायचा, फिल स्क्रीन करायचा आणि कलर अँड फिलचे ऑप्शन म्हणून जायचे, या तीन नंबरचे ऑप्शन म्हणून जायचं. तीन नंबरचे ऑप्शन जाऊन तुमच्या बोटाने येते याला जे ते ॲडजस्ट करून घ्यायचं भावना अशा पद्धतीने. तर मी तुम्हाला करून पण दाखवतो भावना. तर या व्हाईट कलरवरती तुम्हाला टच करून घ्यायचं भावना. इथे बघू शकता व्हाईट कलरमध्ये कोणता पण कलर ठेवू शकता. आपण ग्रीन ठेवला होता टाईममुळे म्हणजे बघितला. आणि ब्लॅक कलरच्या ऑप्शनमध्ये टच करायचं भावना तुम्हाला. इथे बघू शकता इथे अशा पद्धतीने टच करायचं. या दोन नंबरच्या ऑप्शन जाऊन याचे जे काही बॅकग्राऊंडचे हे जे ते व्हाईट कलरचे हे ते काढून टाकायचं. बाकी तुम्हाला काय करायचं, याला व्हिडिओ शेवटपर्यंत लावून घ्यायचं म्हणजे इथे अशा पद्धतीने याच्या खाली करून घ्यायचं म्हणजे इथे इथे ठेवूया आपण. तर अशा पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं भावन एकदम जबरदस्त दिसत आहे भारी. तर तुम्हाला त्या याला काय करायचं, ह्याच्यावरती टच करून या ऑप्शन लावून घ्यायचं. तर बघू शकता भावन एकदम जबरदस्त कडक दिसत असेल. तर तुम्हाला आपण अशा पद्धतीने बनवून घ्यायचं किंवा तुम्ही ब्लॅक शॅडो म्हणजे ॲड पण करू शकता. तर मी दिलेले आहे मटेरियलमध्ये. तर इथपर्यंत ही प्रोसेस करून घेतल्याबरोबर तुम्हाला तुमचं जे काही स्टेटस आहे ते एकदम जबरदस्त आणि 100% बनून रेडी झाले. तर तुम्हाला काय करायचं, सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला शेअरच्या आयकॉनवर टच करायचं, खाली एक्सपोर्ट बटणावरती टच करून जे काही तुमचं आजचं स्टेटस असणार आहे ते तुम्हाला आपल्या घरी सेव्ह करून घ्यायचं. तर भाऊन तुमचा जे काही व्हिडिओ आवडला असेल भाऊन तुम्हाला लाईक करून टाका, चॅनलला जे ते सबस्क्राईब करून टाका. तर भाऊन अशा पद्धतीने नवीन नवीन जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती डेली बघायला मिळेल, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि हो भाऊन पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगा, त्यावरती 100% व्हिडिओ घेऊन येणार. तर भाऊन आजच्या वेळी भेटू का नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. Yeah.